बॉलिवूड किंग खान शाहरुखवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश बालहक्क आयोगानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. 2012 आयपीएल सामन्यानंतर शाहरुख खाननं वानखेडे स्टेडियमवर शिवीगाळ केली होती. घटनास्थळी शाहरुख खान सोबत इतर लहान मुलं सुद्धा उपस्थित होती. त्याच्यासमोर ही शिवीगाळ केल्यामुळे शाहरुख खानवर गुन्हा दाखल करावा अशी याचिका आभा सिंग यांनी बालहक्क आयोगाकडे केली होती. मात्र अजूनपर्यंत शाहरुख खान विरोधात बालहक्क कायद्याअंतर्गत गुन्हा का दाखल केला नाही अशी विचारणा सुद्धा त्यांनी केली आहे. वानखेडे स्टेडियमवर लहान मुलांसमोर शिवीगाळ केल्याचा प्रकार आपल्याला आठवत असेल. ही त्यावेळची दृश्य आहे. लहान मुलांसमोर ही शिवीगाळ करण्यात आली होती आणि म्हणून शाहरुख खानवरती गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आभा सिंग यांनी केली आहे. त्याचबरोबर आतापर्यंत गुन्हा का दाखल झाला नाही अशी विचारणा सुद्धा आभा सिंग यांनी केलेली आहे. चाइल्ड कमिशननं सुद्धा याची दखल घेतली आहे आणि शाहरुख खानवरती गुन्हा दाखल करण्याचे बालहक्क आयोगाचे मुंबई पोलिसांना आदेश देण्यात आले आहेत. बालहक्क आयोगानं काय आदेश दिले आहेत ते आपण पाहूयात. या प्रकरणाची चौकशी करून अहवाल आयोगाला सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. घटना घडल्यानंतर गुन्हा का दाखल केला नाही याची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. आयपीसी सेक्शन 23 ज्युवेनाईल जस्टिस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सगळ्यात शाहरुख खानवरती कोणती कलमं लावली जाऊ शकतात यावर सुद्धा आपण एक नजर टाकूयात. पहा आपल्या स्क्रीनवर बालहक्क आयोगानं आता आदेश दिलेले आहेत, त्यामुळे शाहरुख वरती नेमकी कोणती कलमं लावली जाऊ शकतात ते सुद्धा आपण पाहणार आहोत. सेक्शन 23 ज्युवेनाईल जस्टिस, सेक्शन 294 आयपीसी सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा वापरणं, सेक्शन 506 आयपीसी वानखेडे स्टेडियममध्ये अनेकांना घाबरवण्याचा हा गुन्हा, तर 353 आयपीसी ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना असभ्य भाषेत बोलणं, सेक्शन 143-149 आयपीसी अंतर्गत गैरवर्तणूक करणं, अशा स्वरूपाचे कलम शाहरुख वरती लागू शकतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.